आफ्टरनून मंडळी, तर आता मी चाललेली आहे ड्रॉइंग क्लास घ्यायला. तर येस, तर आज ड्रॉइंग क्लासचा फर्स्ट डे आहे. तर मी ड्रॉइंग क्लास आळंदीमध्ये घेत होते आधी. तर इथे शिफ्ट झाल्यापासून स्टार्ट करेन तर फायनली तो आज दिवस आलेला आहे. तर आज ड्रॉइंग क्लास मी स्टार्ट करते आहे आणि आळंदीमध्ये एका स्टुडंटपासून मी स्टार्ट केलं होतं. तर आता चला बघूयात आता इथे किती स्टुडंट येत आहेत. ॲड तर केली होती, तर बघू आता आज किती स्टुडंट आहे. आळंदीत एका स्टुडंटपासून सुरुवात केली, ते 18 ते 20 स्टुडंट झाले एका वर्षात. तर आता इथे बघू. तर आता निघतच होते तर एक आजोबा आले माझ्याजवळ आणि म्हणत होते की बाळा मला काहीतरी काम दे, मला कामाची खूप गरज आहे. आणि मग मी जेवलो नाही आहे सकाळपासून, तर मला काम दे, मी काहीतरी काम करतो, माझ्याकडे खुरपं आहे, थोडंसं सामान आहे, मी त्यात काहीतरी काम करतो आणि मला पैसे दे. तर मी नेमकी क्लासला निघाले होते आणि मला म्हणजे काही सुचत नव्हतं की मी काय करू. तर म्हटलं बाबा हे घ्या पैसे. मी त्यांना पैसे दिले, त्यांना म्हटलं काहीतरी जाऊन पहिलं तुम्ही खा, आधी पोटभर जेवा आणि मग काम करा. तर कसं असतं ना, काही काही लोक नुसते येऊन पैसे मागतात, काहीतरी मागतात, पण त्यांनी आजोबांनी माझ्याकडे काम मागितलं आणि बोले काम दे, मग मी काहीतरी त्या पैशाचं मी जेवण करेन. तर बघा मंडळी, हाच असतो फरक. खूप वयस्कर होते ते आजोबा. तर चला या नोटवर आता भेटूयात आपल्या क्लासमध्ये. हॅलो, सो आलेली आहे मी. तर आत्ता सध्यासाठी ही असणार आहे आमची ड्रॉइंग रूम. तर बघा, येस, तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे ड्रॉइंग क्लास घेते आहे. तर इथे चालणार आहे आमचा ड्रॉइंग क्लास. तर चला आता बघूयात किती मुलं येत आहेत आणि कशी आहेत नवीन मुलं. एक्साइटेड आहे मी पण नवीन मुलांना भेटायला, नवीन स्टुडंट्सला भेटायला. तर चलो. तर आज पण आळंदीसारखं एका स्टुडंटपासून श्री गणेशा केला. काही स्टुडंट काही कारणास्तव येऊ नाही शकले आज. तर मस्त वाटलं, फ्रेश वाटलं 3-4 महिन्यांनी पुन्हा ड्रॉइंग क्लास सुरू करून आणि फ्रेश वाटलं. आणि अर्णव पण होता ड्रॉइंग क्लाससाठी. तर एकंदरीतच मस्त दिवस गेला, खूप छान वाटलं. आणि बघूया आता इथून पुढे कसं होत आहे, काय होत आहे, किती स्टुडंट्स येत आहेत. तर चला मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.